यू नो यश, आपल्या पार्टीसाठी शेफ्स आहेत ना मालदीव्स आणि सिंगापूरहून येणार आहेत. गॉड, त्यांच्या डेट्सच मिळत नव्हत्या. यू नो, बट आय इन्सिस्टेड अँड फायनली दे आर डन. गॉड, इजंट इट ग्रेट? आणि हो, तुला तर माहितीच आहे आपल्या प्रत्येक पार्टीला ड्रेस कोड असतो, राईट? सो ह्या पार्टीला सुद्धा एक ड्रेस कोड असायलाच पाहिजे. तर माझ्या डोक्यात आहे ना एक मस्त थीम आली. आय थिंक नको नको काकू, नको म्हणतोय मी, नको. असं काही गरज नाही त्याची. असं कसं पण, आपल्या प्रत्येक पार्टीला एक ड्रेस कोड असतोच ना. नाही, बरोबर आहे काकू तुझं, पण काय आपण पार्टी आपल्या ऑफिस मधल्या लोकांसाठी ठेवली आणि ती सगळी किती साधी माणसं आहेत, कुठे उगाच ड्रेस कोड वगैरे. पण तरीही नो, त्यांना हे कळलंच पाहिजे की पार्टी काय असते. आणि त्यातही चौधरी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, यशवर्धन चौधरीची पार्टी काय असते. आय अग्री विथ यू काकू, यू आर ॲब्सोल्युटली राईट. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की ते पार्टीमध्ये कम्फर्टेबल असणं जास्त महत्वाचं आहे. लेट देम जस्ट एन्जॉय द पार्टी. या, यू आर राईट, बट मला काय वाटतं यश, आपली एक इमेज आहे आणि आय थिंक आपण ती मेंटेन केलीच पाहिजे. व्हॉट्स इट? यश वहिनी, काय झालंय तुमचं? कोणत्या विषयावर बोलताय? मला पण कळू द्या ना प्लीज. काय 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 काम खाय तुझं इथे? कशाला आलीयस तू? नाही काकू, तू माझ्यासाठी पार्टी अरेंज करतेस, तिलाही कळू दे ना, ती सुद्धा खुशच होईल, हो ना काकू? काय पार्टी? अरे ती तर मी तुझ्यासाठी ठेवत होते. मिथिला, टेन्शन घेऊ नकोस तू, ओके? मी पार्टी अरेंज करते, आल मॅनेज. काय बहिणी, अहो हे तर मी आधी तुम्हाला. एक्झॅक्टली, मला आठवतंय तू बोललीच होतेस ही पार्टीसाठी जर तुला काही मदत लागली तर मी तुला ते सांगायचं, राईट? मी असं मदत बिदत काही बोललीच नव्हते बहिणी. एक्झॅक्टली, तू काहीच बोलली नव्हतीस ते मला माहितीये, आणि आत्ता तुला काय बोलायचंय तेही मला माहितीये, पण प्लीज तू आता मध्येच काहीही बोलू नको. काहीच बोलले नाही तर ह्याला कसं कळणार खरं काय ते? कळणार. मी सांगणार आहे ना, बोलतेच आहे ना मी त्याच्याशी. ऍक्च्युली मला आणि यशला ड्रेस कोड बद्दल बोलायचंय, ओके? आपण नंतर बोलूया ना, आउट. काकू नो प्रॉब्लेम, मी डिसाइड करीन काय घालायचं, ओके? जस्ट रिलॅक्स. मग तुझं ठरलं की मला कळव, मी बाकीच्या सगळ्या पार्टी अरेंजमेंट करते. ओके ओके, आलोच हा, मला अरेंजमेंट करायच्या आहेत. सुटलो बाबा एकदाचा. शेवट नाही, सुरुवात आहे. पार्टी फक्त निमित्त आहे. ओहो, बॉसच्या डोक्यात काहीतरी शिजतंय. काय नेमकी आयडिया, मला जरा कळू दे ना प्लीज. काय नाही समीर, नेहा हल्ली मला यश सर असं म्हणते ना, अजिबात आवडत नाही. दुखतं रे इकडे. हो ठीक आहे, मी तिला निरोप देतो की यश दादा असं म्हणत जा म्हणून. काय झालं तुला, टोचतं? हो तसं टोचतं. हो तू एक काम कर, असा जाडजूड ब्लेझर घाल, जमिनी टोचणार नाही. मदा आहे ना, हे आहे ना, तरी त्रास होतच आहे ना मला. याच्यापेक्षा जाड घाल. मी काय म्हणतोय, तुझं काय चाललंय, काय भंकस करतोय? ओके आय एम सॉरी, याच्यामध्ये मी काय करणं अपेक्षित आहे मग? फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे की तिने मला आधी सारखं यश असं बोलावं. कल्पना छान आहे, पण मला असं वाटत नाही की ते होईल. का बरं? कारण ती पार्टीला जाणार नाही. मला माहितीये की ती पार्टीला येणार नाही. ओहो, तरी तुला असं वाटतं ती पार्टीला न येता तुला यश असं म्हणेल? तिकडेच तू येतोस ना पिक्चर मध्ये. मी कुठेच पिक्चर मध्ये नाही. पिक्चर नाही, तू पिक्चर मध्ये आहेस. मी कधीच पिक्चर मध्ये कामच करत नाही. बेसिकली तुझी जबाबदारी आहे टू सी टू इट की ती पार्टीला येईल. हॅलो, पार्टी मी अरेंज केलेली नाहीये, ज्यांनी अरेंज केली त्यांना सांग. त्यांना सांगायचं असं तर आधीच सांगितलं असतं. मी तुला सांगतो ना, म्हणजे तुझ्यावर जबाबदारी आहे ही. नाही मी काही करणार. असं कसं नाही करायचं काम, तुला एवढं आजोबाने लहानाचा मोठा केला कशासाठी? हे करायला केलाय मन आहे तर कशासाठी वाटतंय तुला? हा काही ठीक आहे, मी करतो काहीतरी प्रयत्न वगैरे करतो. दॅट्स माय पॉइंट. बघतो ठीक आहे, मी प्रयत्न करतो. बॉय, यार यश, मला नाही वाटत यार ती पार्टी देईल.
अरे परवा तू पाहिलं ना कागदाचा गोळा केला आणि माझ्याकडे फेकला तिने. आता सँडल काढली तर कोणत्या भावात पडेल ते मला. नाही नाही मी काही करणार नाही. तू एक काम कर, तू प्रेम बीम सगळं कॅन्सल कर, तू मुलगी बदल, वेगळ्या मुलीवर प्रेम कर. अरे लडकी बस और ट्रेन. मी प्रयत्न करतो, येईल. घेऊन कशी येणार आहे माहित नाही मला, पण मी प्रयत्न करतो. हाच प्रॉब्लेम असतो कधी कधी. कधी कधी ना एखादी आयडिया आपली आपली अशी डोक्यामध्ये असते, भोवताली असते, पण ती सुचत नाही. प्रॉब्लेम एवढा अवघड नसतो, पण आपण त्याचा ना विचार खूप करतो. आता काय करायला पाहिजे. सी महत्वाचं काय, नेहानी पार्टीला येणं, तिला मी घेऊन येणं महत्वाचं आहे का नाही. ओके मग आता उपाय काय. साम दाम दंड भेद मी काय करू शकतो. शेफाली, हा हा पोचलास. कुठे घरी. ए हॅलो, बरा आहेस ना तू. मी आत्ता निघालो ना तुझ्या खोलीतून. ठीक आहे ठीक आहे. काय झालं. सॉरी पण हे मी तुला विचारायला पाहिजे की मी आत्ता निघालोय आणि तू लगेच फोन केलास. विचारतोयस मला काय झालं. काय झालं, काही काम आठवलं का तुला, काय झालं. बघ विसरलास ना तू. ऐक ब्रो, मी तू सांगितलेली 25 कामं एकत्र करत असतो, त्यातल्या नेमक्या कुठल्या कामाविषयी बोलतोस तू. पार्टी समीर. अरे तू बरा आहेस ना यश. मी आत्ता तुला तुझ्या खोलीत सांगितलं ना की ही जबाबदारी आता माझ्यावरती दे. नेहा पार्टीला येणार, तू निश्चिंत राह. आत्ता बोललो ना आपण. करेक्ट, तेवढंच फक्त माहिती करून घ्यायचं होतं. आता विसरू नकोस. अरे विसरेन कशाला यार, मी आत्ता ठरलंय ना आपलं, आत्ता बोलणं झालंय. मला सगळं माहिती यार, मी विसरणार नाही बरं. तू चिडतोयस का माझ्यावर. अरे नाही मी चिडत नाही रे. हा नाही मग ठीक आहे, चिडू नकोस, पण फक्त विसरू नकोस. अरे परत तेच यार, चिडलं होतं का. काय रे पोचलास. अरे यश, मी फक्त 3:30 पावलं पुढे आलो यार. नाही म्हणजे तू तुझ्या कामामध्ये जे काय करतोस ते परफेक्टच करतोस, त्याबद्दल काय म्हणजे डाऊटच नाहीये. पण काय नाही, पण म्हणजे तू नेहाला काय बोलून कन्व्हिन्स करणार आहेस, म्हणजे काय सांगून तिला पार्टीला घेऊन येणार आहेस, फक्त ते मला जरा जाणून घ्यायचं. ऐक, जर तुला आंब्याचं फळ चाखायला मिळतं तर तू आंबा खा ना. तुला करायचंय काय, पायरी आहे का, तोतापुरी आहे, हापूस आहे का, कलमी आहे, तुला काय करायचंय. एकदा मी तुला सांगितलं ना, हा प्लॅन माझा आहे, तू शांत बस ना आता. अरे तसं नाही रे समीर, म्हणजे तुला माझी काही मदत हवी असेल तर मला सांग बस एवढं. आत्ता तरी मला तसं वाटत नाही की मला तुझी मदत लागेल. ओके गुड गुड व्हेरी गुड, पण तरी सुद्धा सांगतोय काही माझी मदत लागली तर मला लगेच सांग. ओके तुला मदत करायची आहे ना, तू प्लॅन कर आणि नेहाला पार्टीला घेऊन ये जा. नाही समीर, ते तू कर प्लीज. या बाबतीत तरी आपण शुअर आहात ना सर. हो थँक्यू सो मच. मी आता आपल्याला शेवटचं सांगतो की तुम्ही निश्चिंत राहा, ही जबाबदारी माझ्यावरती आहे. ओके बाय. हॅलो बाय. चिडला की काय परत. अरे चिडतोय का, 2-2 मिनिटांनी प्रेमात प्रेमात पडलाय की काय. अरे काय रे बाबा. हॅलो समीर. ऐक यश, मी आलो खोलीत आलो. थांब. नाही अरे तू आता पोहोचला असेल. परत कुठे येतो. ऐक ना, काय प्रॉब्लेम आहे. दर 3 पावलं चालल्यानंतर तुम्हाला फोन करतोस आणि विचारतोस पोहोचलास का घरी. मी काय हवेत ना उडून जाणार आहे का. मी फक्त इतक्या करता फोन केला होता की मला माहिती आहे तुझा मुद्दा कळलाय. नेहा तर स्वतःच म्हणाली होती रागारागात की मी तुझ्याकडच्या पार्टीला येणार नाही, मग ती आता कशी येईल हाच प्रश्न पडलाय ना तुला. करेक्ट, तिचा स्वभाव आपल्याला माहिती आहे समीर. ऐक यश, आता मी शेवटचं तुला सांगतो. ही पार्टी तुझी सक्सेस पार्टी आहे हा मुद्दा महत्वाचा आहे. बरोबर बरोबर. दुसरी गोष्ट, या पार्टीमध्ये नेहानी येणं महत्वाचं आहे. बरोबर बरोबर. तिसरी गोष्ट, झाल्या प्रकरणामध्ये तुझी कशी चूक नव्हती हे तिला कळणं महत्वाचं आहे. बरोबर
बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिला हे कळलं हे तिने तुझ्या समोर कबूल करणं महत्वाचं आहे. मला आता हे सगळं पाठ झालं यार यश. नाही पण म्हणजे हे सगळं ठरल्याप्रमाणे तू पार पाडशील ना? हे तू मला विचारूही नको, मला सांगूही नको, हे तू एकदा स्वतःच्या मनाला ठामपणे सांग. हा मुद्दा आणि हे सगळं बोलायला तू जर मला परत फोन केलास तर मी नेहाला तर पार्टीला येऊच देणार नाही. मी स्वतः मोबाईल बंद करेन आणि निघून जाईन कुठेतरी. बस नाही, तू तू ठेव यार फोन. समीर तू घरी लावली यार. अरे इकडे कुठे जायचंय? घरी जायचंय मला. एवढी का चिडचिड करतो हल्ली? काय गेलं मी असं? सॉरी नेहा पार्टीला येणार कन्फर्म, ठरल्याप्रमाणे सगळं घडणार कन्फर्म. अरे पण नेहा तुझ्या समोर आल्यावर तू काय करणार आहेस? तू तिच्याशी कसा वागणार आहेस? काय बोलणार आहेस? नाही यशवर्धन चौधरी नाही चालणार, नाही चालणार यश. जी व्यवस्थित आपण प्रॅक्टिस केली पाहिजे, एक स्क्रिप्ट तयार केली पाहिजे, लिहून ठेवलं पाहिजे, होमवर्क केलं पाहिजे. कम ऑन, नेहा पॅलेसमध्ये एंटर करणार, एवढ्या डिटेलिंगची गरज नाही. बरं, नेहा माझ्या समोर येऊन उभी राहिली, मी काय बोलेन? नेहा समोर आली, सगळ्यात आधी काय बोलशील? नमस्कार नेहा. नमस्कार नेहा. फारच बोजट आणि वयस्कर असं वाटत, थोडं कॉन्फिडेंट यश. हे वेब्स थोबाडीत मारेल नेहा. हाय नेहा, I'm extremely sorry for whatever happened. Don't do that. Are kurcha badla re ya? Very common flavor. Just like this. हे नक्की काय चाललंय मला कळेल का? टेस्टिंग. हे आलंय लक्षात, पण कशासाठी? माझ्या मुलासाठी. पिकुचू? माझ्या यशसाठी. यु नो ना मी त्याच्यासाठी एक पार्टी अरेंज केली, सो त्याचा मेन्यू मी ठरवलाय. आता मी डेझर्ट डिसाइड करते. बर, एक विचारू? मी नाही म्हणाले तर थांबणार? सगळ्यांसमोर नाही म्हणालीस तर कदाचित नाही विचारणार, पण आपण दोघे असताना आपण बोलू शकतो ना. अगं पण तूच मला तशी सवलत दिली अस ना. विचार. मला असं विचारायचं होत की याआधी तू यश बद्दल फारस चांगलं बोलत नव्हतीस. मी कधी त्याचं कौतुक करायचं म्हटलं तर मलाही करू देत नव्हतीस. मग आज अचानक हे प्रेम कसं काय उफळून आलंय? हे बरं आहे, म्हणजे मी जेव्हा वाईट वागत असते तेव्हा मी वाईटच असते, आणि आता जेव्हा मी चांगलं वागते तरीही मी वाईटच आहे. नाही नाही बघ, मी काही तुला टोमणा वगैरे मारत नाहीये, पण कसं आहे याआधी यश तुला फार आवडत नव्हता, त्यामुळे मी सुद्धा त्याच्याबरोबर बोलताना जरा विचार करूनच बोलायचो, थोडं अंतर ठेवूनच वागायचो. त्याच्याबरोबर बोलताना तुला काय वाटेल याचा विचार आधी माझ्या मनात यायचा. पण हरकत नाही, आता ते करायची गरज नाही आहे. आता मी त्याच्याशी मोकळेपणाने बोलू शकतो. हो, अगदी मोकळेपणाने बोलू शकताय तू. आणि त्याला मोकळेपणाने सांगा की सिम्मी कधी बदललेल नाही आणि बदलणार नाही. यशच्या बाबतीत तर नाहीच नाही पाठी, ते फक्त एक निमित्त आहे. सिम्मी नेम धरणार आणि या पार्टीतच ती यशचा गेम करणार. अगं काय बोलतीस तू? हे तू आत्ता काहीतरी वेगळंच बोलत होतीस. मला जे बोलायचं ना ते माझं बोलून झालंय ऑलरेडी. तुला नेमकं काय म्हणायचं मला काहीही कळलेलं नाहीये. तुम
तुमच्या ते लक्षात येत नाहीये सत्यजित, कारण तुम्ही मला नीट से ओळखलेलंच नाही. सिमून जेव्हा एखादी गोष्ट करायची ठरवते ना, तर त्यामागे तिचा काहीतरी हेतू असतो. आणि यातही तो आहे. पार्टीत तू नक्की काय करणार आहेस? प्लीज प्लीज सांग ना मला. सत्यजित, यश आणि माझ्यामध्ये नेमका कुठल्या गोष्टीवरून वाद आहे तुम्हाला माहिती आहे. या घरात शेवटी तेच घडलंय. मी मोठी असताना यश मोठा झालाय सगळ्याच बाबतीत. या घराचा इंडस्ट्रियलिस्ट फेस म्हणून ह्या पुढे यशच ओळखला जाणार आहे. पण मला नको आहे ना ते, म्हणूनच मी हा फेस बिघडवणार. म्हणजे एखादी व्यक्ती मोठी होत असते ना सत्यजित, तेव्हा ती स्वतःच्या प्रेस्टिजची खूप काळजी घेत असते, स्वतःच्या इमेजला जपत असते. यश सुद्धा सध्या ह्याच फेज मधून चाललाय. अशा व्यक्तीच्या इमेजला जेव्हा धक्का बसतो ना, तेव्हा ती व्यक्तीच कोलमडून पडते. आणि मी नेमकं तेच करणार आहे. सौत्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची पार्टी असणार आहे. आय एम व्हेरी शुअर सगळा मीडिया हजर असेल तिथे. आणि या सगळ्या मीडिया समोरच मी यशच्या अब्रूचे धिंडवडे काढणार. ही पार्टी यशच्या आयुष्यातली शेवटची पार्टी ठरणार हे नक्की. आणि एकदा का यश कोलमडला ना की म्हातारा पडायला फार वेळ लागणार. आणि आय एम व्हेरी शुअर की यानंतर म्हातारा सुद्धा फार वेळ जगणार नाही. मग राहिलं कोण? राहिलं कोण? सिम्मी चौधरी. चौधरी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा एकमेव आणि नवीन चेहरा. चांगलाय कल्पना विलास, खूप चांगलाय. पण हे शक्य होईल असं नाही वाटत मला. का? तू ही जी काय यशची बदनामी करायची म्हणतेस ना, तुझ्यावर विश्वास कोण ठेवणार? पुरावा? मी पुरावा दिला तर जग विश्वास ठेवेल ना. कसला पुरावा? तू काय करतेस तिथे? जा काम कर तुझं. हो मॅडम, मी माझं काम करतच आहे. पण तुमचं काय? माझं काय म्हणजे नेमकं काय बोलायचं तुला? खूप वाईट वाटतं मॅडम तुमच्याबद्दल. तुम्ही पण तर ऐकलंत ना. बरोबर बोलली ही. उद्या जर का सगळी सत्ता सिमी बहिणीच्या हातात आली तर मग माझं काय? अरे ही तर मला उद्या घराबाहेर हाकलूनही देऊ शकते. नाही नाही, त्याआधी आता मलाच काहीतरी करावं लागेल. मी सगळंच तुम्हाला आत्ता सांगेनच का वाटतं तुम्हाला? कम ऑन सत्यजी, जस्ट वेट अँड वॉच.